नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नाना पटोले राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमधील हालचाली देखील वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश करत आहेत. प्रथमेश, नक्कीच आपण पाहू शकतो अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे जो राजकीय बॉम्ब फुटला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याची आता व्याप्ती आणि त्याची दाहकता ही अधिकाधिक पसरताना दिसते. जी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यामध्ये कदाचित अमित शहांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश होऊ शकतो. त्यासोबतच 19 फेब्रुवारी रोजीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे. पुणे, सातारा आणि मुंबई अशा 3 ठिकाणी ते दौरा करतील अशा प्रकारची माहिती आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्येच अशोक चव्हाणांचा प्रवेश होऊ शकतो अशा प्रकारची माहिती समोर आली. भाजप नेते मात्र याबाबत कुठलंही विधान करण्यासाठी पुढे येत नाहीत. नो कॉमेंट्स अशा प्रकारची प्रतिक्रिया सगळ्याच भाजपच्या नेत्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात येते. त्यामुळे खूप मोठी सिक्रेसी याबाबतीत ठेवली जाते एवढं मात्र निश्चित. नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी 4 आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे.